सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले बदनापूर पोलिसांची वाळू माफियावर धडाकेबाज कारवाई वाळू माफियांमध्ये घबराटीचे वातावरण महसूल विभाग मोग घेऊन कुंभकर्णी झोपेत जिल्हाभरात जमाबंदी असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद आहे त्याचप्रमाणे जिल्हाभरात पेट्रोल डिझेल ही अत्यावश्यक सेवा वगळून बंद असतानाही अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे चित्र असून मांजरगाव दुधना नदीच्या पात्रात हायवा क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एफ चौसष्ट शून्य आठ वाळू भरून जात असताना पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी रंगे हात पकडले तर एक हायवा नादुरुस्त क्रमांक एम एच एकवीस एच बेचाळीस एकोणनव्वद व काचाची नाजूस झाल्याच्या अवस्थेत आढळून आला आहे बदनापूर पोलिसांनी आज हायवा पकडून गुन्हा दाखल केला आहे मात्र महसूल प्रशासन मोग गिळून गप्पा आहे हे विशेष जालना औरंगाबाद महामार्गावर बदनापूर पासून जवळच असलेल्या वरुळ या गावाजवळ वर, अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील व पथक हे जमावबंदी आदेशाचं पालन करत असताना गस्त घालत असतानाच एक विना क्रमांकाचा हायवा अव उत्खनन बंद असताना वाळू भरून वाहतूक करून आढळून आला आहे विशेष म्हणजे या हायवाचा क्रमांक ओळखू येऊ नये म्हणून क्रमांक लिहिलेल्या पाठीवर खाडाखोड करून क्रमांक ओळखता येऊ नये असे केलेले आहे या वाहनामध्ये असलेल्या अवैध उत्खननाबाबत पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी हायवा ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणलाय तर वीस एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर करीत असताना पाटे शिवारात नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करीत असल्याची माहिती मिळताच खेडकर यांनी मांजरगाव गाठून हायवा ताब्यात घेतल्या व थेट पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केलाय तर दुसरा हायवा त्या ठिकाणी नादुरुस्त अवस्था पंचर झालेला व काचा फुटलेल्या अवस्थेत दिसून आलाय मंडळ अधिकारी लक्ष्मण कळकुंबे व तलाठी भागवत वाघ यांनी पंचनामा करून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अर्जुन पलोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे क्राईम एफ आय अजय घेराव यांचा रिपोर्ट जालना बदनापूर